ब्रिटिशकालीन शकुंतला सुरू करा. 110 वर्षापूर्वीच्या रेल्वेच्या सामाजिक संघटनांनी वर्धापन केला साजरा. ब्रिटिशकालीन शकुंतला रेल्वेची अनेक वर्षापासून रेल्वे रुळावर धाव बंद झाल्या म्हणून रेल्वे सुरू करण्यासाठी अनेक वेळा अनेक जण आंदोलन सुद्धा करण्यात आले. पत्रकार दिनाच्या दिवशी पतंजली लोकजागर व जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने शकुंतला सुरू करण्याची मागणी केली आहे. शकुंतला रेल्वेला 110 वर्ष पूर्ण झाले. रेल्वे ब्रिटिश सरकारच्या ताब्यात असून आता भारत सरकारकडे आली आहे. क्लिक मिक्सन आय कंपनी व तसेच नाव सेंट्रल प्रोविनेंस रेल्वे कंपनीच्या ताब्यात असल्याने भारत सरकारने लक्ष देऊन रेल्वे आपल्या ताब्यात घेऊन विदर्भाची शान असलेली शकुंतला रेल्वे सुरू करण्यात यावी. शेतकऱ्यांनी रेल्वे मार्गासाठी आपल्या शेती मोफत दिल्या होत्या, त्याचा मोबदला आतापर्यंतही शेतकऱ्यांना मिळाला नाही. शकुंतला रेल्वे सुरू असताना विदर्भातील कापूस मुंबई आणि तेथून मंजीस्टारच्या सूतगिरण्यांना पुरवण्यासाठी मेळघाटचा सागवान इंग्रजांनी आपल्या फायद्यासाठी या रेल्वेची उभारणी केली होती. या रेल्वेत अंध अपंग हे गोळ्या बिस्किट विकून आपला रोजगार चालवत असत. शकुंतला रेल्वे गाडीची मूर्तिजापूर ते अंजनगाव 12 रुपये तिकीट होते. अत्यंत गोरगरीब जनतेला परवडणारी ही पहिलीच शकुंतला एकमेव पर्याय होती. 2014 पासून ती बंद करण्यात आली होती. ब्रिटिशांचा 2003 पर्यंतचा 100 वर्षाचा करारनामा संपला होता. 25 डिसेंबर 1903 साली हा करारनामा झाला. अनेक वर्षापासून शकुंतला रेल्वे वराळ प्रांती यांची जीवनदायिनी होती. सन 1914 पर्यंत वाफेवर चालणारे इंजिन चालत होते. नंतर 1994 पासून डिझेलचे इंजिन सुरू करण्यात आले होते. ही रेल्वे पुन्हा सुरू करण्यात यावी यासाठी ज्येष्ठ समाजसेवक विजय विलेकर यांच्या नेतृत्वाखाली शकुंतला रेल्वे परिषद सुद्धा होणार आहे. रेल्वे बचाव सत्याग्रहाच्या प्रयत्नात शकुंतलाची दखल अंजनगाव सुरजी पतंजली व लोकजागर जिजाऊ ब्रिगेडने सुद्धा घेतली आहे. यावेळी संगीता मेन, नीता मोगरे, ऍडव्होकेट नीता बोचरे, छाया बागडे, कुसुम बेलसरे, नीतू हाडोळे, प्रमिला सुने, वर्षा अगरवाल, पूनम व शर्मा, सुनीता मंडवे, सदानंद तिडके, बंडूभाऊ हंतोळकर, देवानंद महल्ले, नानाभाऊ जामेकर, संजय धारसकर, प्रशांत गोतमारे, पूनम शर्मा यांनी शकुंतला रेल्वे सुरू करण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. अमरावती प्रतिनिधी मनोज मेळे. आता रौप्य अमृत महोत्सवामध्ये आहो आपण. या अमृत महोत्सवामध्ये ही रेल्वे गेल्या 75 वर्षापासून भारतीय रेल्वेच्या अंडरटेकिंग मध्ये चालून राहिली. म्हणजे याचा अर्थ काय आहे की 75 वर्ष ही रेल्वे भारतीय रेल्वेच्या ताब्यात होती. मग हे असं असताना ह्या ज्या काही एजन्सीज होत्या त्यावेळी काम करणाऱ्या, ह्या फक्त एजन्सीज होत्या, यांची मालकी अजिबात नव्हती. मुळात या प्रॉपर्ट्या तर ज्या आहेत ना, ह्या अजूनही शेतकऱ्यांच्या नावाने आहेत. दादा मी तुम्हाला थांबवतो की आता अकोला अशा 4 खासदारांचा विषय आहे, तो अमरावतीला घेऊ. पण तत्पूर्वी ह्या 3 आमदारांच्या उपस्थितीमध्ये आपण एक शकुंतला रेल्वे परिषद अंजनगावमध्ये घेणार आहोत. त्याच्या तारखा वगैरेचं निश्चित होईल आणि आपण याला चांगली गती येईल या सगळ्या कामाला असं मला अपेक्षित वाटतं.